हॅलो एव्हरीवन, सध्या आपल्या कोकण रेसिपी चालू आहे. तर आज आपण काकीच्या घरी आलो आहोत. तर काकी आज चुलीवरचं आळूचं फटफट करून दाखवणार आहेत. तर ते आपण शिकून घेऊ. काकू सांगा काय काय लागणार आणि काय साहित्य वगैरे. नमस्कार, माझे नाव वैष्णवी जगन्नाथ सुबे. काकू सांगा काय करायचं. दाखवा सोलून चुलीवर करताय. वा, खूपच रुचकर लागेल मग, होय ना. हो, आज चांगलीच मेजवानी आहे. तर आळू शिजून घेतले रे, शेंगदाणे शिजून घेतले, एक वाटी खोबरं, एक कांदा, लसूण चार पापड्या, हिरवे सात ते आठ मिरच्या आपल्या आवडीनुसार हे वाटून घ्यायचं ना. हे वाटून घेणार. चालेल. असं वाटून घ्यायचं बारीक. हे असं बारीक वाटून घ्यायचं ना. चालेल. फोडणीसाठी एका पातेल्यामध्ये एक मोठा चमचा तेल गरम करू. त्यामध्ये 7 ते 8 पाकळ्या लसणाच्या ज्या आपण ठेचून घेतल्या आहेत, अर्धा चमचा राई चांगली तडतडल्यावर त्यामध्ये 1/2 चमचा हिंग आणि 1/2 चमचा हळद. आता शिजवून जे वाटून घेतलेलं आळू आहे ते आळू, खोबऱ्याचं वाटण आणि 7 ते 8 कोकम. उकडून घेतलेले शेंगदाणे, आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊ. आपल्याला हो तितक पातळ करून घ्या. आता आळू आपण सर्व करू. फ्रेंड्स, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्ही अजून सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. नेहल रेसिपीला तुमच्या सपोर्टची खूपच आवश्यकता आहे.
पतपता तुम्ही करून पाहा। फ्रेंड्स, तुम्ही हे आलूचं पतपतं नक्कीच ट्राय करा आणि तुमच्या कमेंट्स आम्हाला जरूर कळवा। आणि हे आलू खूप छान झालेलं आहे, मला तर हवत नाही, मी याची चवच चाखणार आहे। चला बाय बाय।